ओके, त्या ब्रह्मोस क्षेपणास्त्रामध्ये दोन नद्यांची नावं लपलेली आहेत, तर त्या दोन नद्यांपैकी एका नदीचं नाव तुम्ही मला सांगायचं. ब्रह्मोस, ब्रह्मपुत्रा. व्हेरी गुड, एक्सलंट. दिस इज वन नदी. आता दुसऱ्या नदीचं नाव तुम्हाला विचारणार नाही, कारण तुम्ही मला इकडून पळायला सांगाल. त्यामुळे तुम्हाला तिसरा आणि आपण अतिशय सोपा प्रश्न विचारूया. राष्ट्रीय विज्ञान दिन 28 फेब्रुवारीला साजरा केला जातो, तो कुठल्या शास्त्रज्ञाच्या शोधाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो? हो किंवा नाही येते किंवा नाही सांगा. नाही येते. धन्यवाद, तुमची दोन बक्षिसं मी तुम्हाला देणार आहे. इकडे कोणाला? इकडे तुम्ही दिलेलं, या इकडे. तुम्ही पोलीस आहात? व्हेरी गुड. कुठल्या कुठल्या? पनवेल शहर पोलीस. घडविलेना रिपोर्ट करता. आपल्या सोबत आज बोर्डाच्या परीक्षेचा पेपर असल्या कारणाने संरक्षण जबाबदारी ज्यांच्याकडे असते त्या गृह खात्याचे एक सदस्य आहेत, ते आपली ओळख करून देतील. तुम्ही तुमचं नाव सांगा. माझं नाव पद्माकर बबनराव पाटील. कुठल्या मुद्द्यावर पोलिसात काम करता? पोलीस कॉन्स्टेबल म्हणून पनवेल शहर पोलीस स्टेशनला कार्यरत आहे. ओके, तुमचा पहिला प्रश्न आहे की तुम्ही ज्या संरक्षणाची जबाबदारी इथे उचलताय, जे विद्यार्थी उद्या शास्त्रज्ञ होणार आहेत, त्या शास्त्रज्ञांना प्रेरणा देणारं एक व्यक्तिमत्व भारतात होऊन गेलं आणि त्या व्यक्तीच्या सन्मानार्थ आपण 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करतो. मला तुमच्याकडून या प्रश्नाचं उत्तर हवंय की ह्या शास्त्रज्ञाचं नाव काय होतं? सी व्ही रमन. व्हेरी गुड. आम्हाला बऱ्याच प्रश्न लोकांना प्रश्न विचारल्यानंतर या प्रश्नाचं उत्तर मिळालंय. भारतीय पोलिसांमध्ये असे माहिती असलेले आहेत पोलीस कॉन्स्टेबल, यांचा मला अभिमान आहे. तुमचा दुसरा प्रश्न हा आहे की भारतामध्ये आणि आशिया खंडामध्ये पहिले नोबेल प्राईज मिळवणारे डॉक्टर सी व्ही रमन होते. डॉक्टर सी व्ही रमन यांना नोबेल प्राईज 1930 साली मिळालं. तुम्हाला मला हे विचारायचं की आत्ता सगळ्यात जवळच्या कालावधीमध्ये आपल्या भारतातील म्हणणं नाही, वंशाने भारतीय असलेल्या दुसऱ्या एका शास्त्रज्ञांना नोबेल प्राईज मिळालं त्यांच्या केमिस्ट्री या विषयातील संशोधनासाठी 2009 साली. तुम्हाला त्यांचं नाव? व्यंकट राधाकृष्णन. व्हेरी गुड. व्यंकट राधाकृष्णन. राधाकृष्णन नाहीत, व्यंकट रामन आहेत. पण तरी तुम्ही उत्तर बरोबर, त्यामुळे दोन प्रश्नांची उत्तरं बरोबर आलेत. तुमचं नोबेल प्राईज विषयीचा बराच अनुभव माहिती दिसते. तुम्हाला आता शेवटच्या आणि अतिशय सोप्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे की आपल्या देशाला एकूण सगळ्या शास्त्रज्ञांमुळे, म्हणजे वंशाने भारतीय असू दे, जन्माने भारतीय असू दे, किंवा कुठल्याही योगायोगाने ते परदेशातून येऊन भारतात स्थायिक झाले, अशी एकूण किती नोबेल प्राईज मिळालेत एकूण आतापर्यंत? म्हणजे विज्ञान क्षेत्रात नाही, एकूण एकूण 6 क्षेत्र. नाही, उत्तर चुकलेलं आहे. आतापर्यंत आपल्याला एकूण 10 नोबेल प्राईज मिळालेले आहेत. पण 10 नोबेल आहेत. त्याची सुरुवात झाली 1913 जी रवींद्रनाथ टागोरांनी केली. दुसरं आपल्याला मिळालं सी व्ही रमन. तिसरं आपल्याला मिळालं हरगोविंद खुराना, हरगोविंद दास, त्यांचं याच्यामध्ये होतं, फिजिक्समध्ये होतं. नंतर मदर टेरेसा, नंतर सुब्रमण्यम चंद्रशेखर आणि नंतर त्याच्यानंतर हे व्यंकट रामन आहेत. आणि मध्ये जे लोक आहेत, रुडी किपलानी आणि अजून एक आहेत, हे बाहेरच्या देशातून येऊन भारतात राहिले होते. त्यामुळे तुमचं उत्तर आणि तुमचा नॉलेज खूप चांगलं आहे. तुम्ही पुढच्या परीक्षांची तयारी करावी अशी माझी इच्छा आहे. MPSC साठी नक्की तयारी करा, माझ्यातर्फे मी पूर्ण मदत करेन. आता आपल्याकडे VK हायस्कूलमधील एक विद्यार्थिनी आहेत, आपण त्यांची ओळख करून घेऊया. तुमचं नाव? माय नेम इज अनुसया सेन. ओके अनुसया, विच क्लास यू आर स्टडिंग? 11th. 11th सायन्स? या. ओके, सो युअर फर्स्ट क्वेश्चन इज, यू लाईक बायो सब्जेक्ट? या. ओके, सो युअर फर्स्ट क्वेश्चन इज, हाऊ मेनी बोन्स आर देअर इन अ ह्युमन बॉडी? There are 206 bones in human body. Very nice answer, and that shows that your liking is also connected to the efforts which you are taking. Very nice answer. You deserve one chocolate and it will be given in due course of time. Your second question is, there is one organization which works on the space science and studies, specifically artificial satellites and so many things in India. Okay, so you have to tell me the name of organization which works for the space sciences in India. Okay, so don't do that. Try to learn science. Okay. Anyway, you are nice meeting all of you. It's very good conversation. And thank you very much for patience hearing and responding to my questions. Thank you very much once again. विज्ञान दिनानिमित्त आयोजित प्रश्नमंजुषेसाठी आपण आलो आहोत CKT महाविद्यालयामध्ये. परीक्षेचा कालावधी असतानाही शेतीविषयक अतिशय महत्त्वाचं चर्चासत्र चालू असतानाही प्रिन्सिपल साहेबांनी आणि त्यांच्या रिलेटेड स्टाफने आपल्याला विद्यार्थ्यांना अवेलेबल करून दिले, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहेच.
परंतु या विज्ञान युगामध्ये अजूनही बऱ्याच अंधश्रद्धा अस्तित्वात असताना आपण समजून घेऊया की आजचा विद्यार्थी या विज्ञानासंबंधीच्या सामान्य ज्ञानाने किती अवगत आहे. आपण सुरू करूया जे व्हॉलंटियर करतील त्या विद्यार्थ्यांपासून. आपले पहिले विद्यार्थी आहेत. सो वी स्टार्ट फ्रॉम आवर फर्स्ट क्वेश्चन दॅट इज इन जनरल अँड नो नॉनसेन्स बिकॉज यू हॅव टू रेज हँड्स देन समबडी आय विल आस्क अँड देन ही हॅज टू कम फॉरवर्ड. ओके, हु इज हाऊ मेनी नोबेल लिटरेट्स आर देअर इन इंडिया? नाही, दिस इज टॉप क्वेश्चन. आय विल बी आस्किंग यू टॉप क्वेश्चन ओनली अँड दिस क्वेश्चन विल बी रिपीटेड. हाऊ मेनी पीपल इन इंडिया गॉट द नोबेल प्राईज? नो आयडिया. ओके, आपल्यासोबत आहेत सीकेटी महाविद्यालयातील सिनियर शाखेतील विद्यार्थी. आपण त्यांची ओळख करून घेऊया. रमेश मोरे, SYBMS. SYBMS, वाय यू हॅव चोझन BMS? आय लाईक द मॅनेजमेंट फील्ड व्हेरी मच. मॅनेजमेंट फील्ड, ओके. सो आय एम गोइंग टू आस्क यू थ्री क्वेश्चन्स. वन क्वेश्चन, फर्स्ट क्वेश्चन विल एनेबल यू टू गिव चॉकलेट, सेकंड विल हॅव पेन अँड थर्ड विल हॅव बुक एज अ प्राईज. द फर्स्ट क्वेश्चन इज हु इज द फर्स्ट सायंटिस्ट फ्रॉम इंडिया to get Nobel Prize in a science field? C.V. Raman. Dr. C.V. Raman is the right answer. Just have a clap for him. Your second question is, how many Nobel literates are there in India? 7. This question is little tricky and there are many answers, but this answer is little wrong. So, we will not move to the third question. Thank you very much. We have second candidate from CKT. We'll go for his introduction. Suraj Chandrakant Hatmode. Suraj Chandrakant Hatmode. You are comfortable with English or shall we speak in Marathi? Bola Marathi. Okay. Tumcha naav Suraj Hatmode. Okay. Kutle aahat tumhi? Chaukche. Chaukcha aahat. Okay. Kutlya vargat shiktay? SYBMS. SYBMS. Tumcha sathi pahila prashna aahe. Bharatamadhye Rashtriya Vijnan Divas kutlya divshi sadra kela jato? 28 February. अतिशय चांगलं उत्तर दिलेलं आहे. विल हॅव क्लॅप. तुम्ही एका चॉकलेटचे हक्कदार झालेले आहात. आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. तुम्हाला दुसरा प्रश्न हा आहे की 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यामागचं महत्वाचं कारण काय आहे? डॉक्टर होमी बाबा यांचा बर्थडे, जन्मदिवस. हे तुमचं फायनल उत्तर आहे? येस. उत्तर चुकलेलं आहे कारण त्यांनी डॉक्टर होमी जहांगीर बाबांच्या जन्मदिवसाबाबत बोलले जेव्हा तो नाही येतो दिवस. हा दिवस दुसरा आहे आणि महत्वाचा आहे. आपण दुसऱ्या विद्यार्थ्यांकडे वळूया. तुमचं उत्तर पहिल्या उत्तराबद्दल, इट्स कॉल्ड मिसाईल मॅन ऑफ इंडिया. ओके, डॉक्टर APJ अब्दुल कलाम. सो यू कम फॉरवर्ड. आय विल गिव्ह वन चान्स टू एव्हरीबडी. सो नोबडी इज देअर, देन यू कॅन रिपीट. वी हॅव थर्ड कॅन्डिडेट फ्रॉम CKT कॉलेज. विल गो फॉर हिज इंट्रोडक्शन. व्हॉट्स युअर नेम? अनिकेत वागळे. You are comfortable with English? Yeah. Okay. So your first question is, who is called Missile Man of India? Dr. APJ Abdul Kalam. Very nice. Correct answer. Just have a clap for him. Your second question is, who is founder and the initiator of nuclear power program and nuclear research in India? No idea. No idea? Any fluke chances? गोला मारने का कोई इच्छा नहीं. ठीक है, थैंक यू वेरी मच. थैंक यू वेरी मच. CKT विद्यालयातील प्रथम विद्यार्थिनी प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी पुढे आलेत. आपण त्यांची ओळख करून घेऊया. तुमचं नाव? मोनाली सरंबदर मोहंती. ओके, यू विल बी कम्फर्टेबल इन इंग्लिश इट सीम्स. ओके, सो आय विल बी आस्किंग क्वेश्चन्स इन इंग्लिश. युअर फर्स्ट अँड बेसिक अँड व्हेरी सिम्पल क्वेश्चन इज, हाऊ मेनी प्लॅनेट्स आर देअर इन सोलार सिस्टम? एक्सेप्ट वन, इट्स देअर आर 8 प्लॅनेट्स इन सोलार सिस्टम. They are Earth, Mars. That is fine. Okay. One question, one answer, one chocolate. Okay. So this is first question. So you know rightly that there are 8 planets. Now I need little interiors of the solar system. So I am going to ask you one little difficult question and then little extra difficult. The next question is, which is the biggest planet of solar system? Biggest planet. You have answered first question and second question is totally going in paradox sense to the, because Pluto is not planet. Jupiter. So she has given answer to the second question also very rightly after some hints.